नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही दौंड तालुक्याच्या पारगावच्या संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले श्री रमेशप्पा थोरात, सोवैशाली नागवडे, श्री उत्तमराव अटोळे, श्री गिरधवल जगदाळे, श्री सागर फडके, श्री शिंदे मामा, श्री संतोष ताकवणे, आपल्या पारगावचे सरपंच सुभाष बोंद्रे, सौ ज्योती झुनंगे, वैशाली धनाटे, श्री सयाजी ताकवणे, श्री पोपटभाई ताकवणे, श्री निलेश बोत्रे, नामदेव काळे, संभाजी तात्या ताकवणे, श्री नानासाहेब जेधे, श्री सुरेश ताकवणे, सौ सोनाली शेळके, सौ ज्योती चौधरी, श्री निलेश ताकवणे, श्री रामकृष्ण ताकवणे, आत्ता झाल्या त्या शिवलेताई आणि सर्वच व्यासपीठावरील जे सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्व आमचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, पारगावचे सर्वच वडीलधारी सन्माननीय सर्वच संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि 3 दिवसापूर्वी आमच्या महायुतीच्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून महायुतीच्या उमेदवारी दिलेली आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याची संधी जर तुम्ही मला दिलीत तर ती मी नक्कीच सार्थ करेन असा विश्वास सुरुवातीला मी देते. आपण सर्वजण भर दुपारी उशीर झाला तरी ताटकळत मला भेटण्यासाठी इथे उपस्थित झालात, माझं स्वागत अतिशय उत्तमरित्या केलं त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून आभारी आहे आणि उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करते. मला पारगावला मी पहिल्यांदाच आले. आपण सगळेच दौंड तालुक्यातली जनता, पारगावमधली खास करून जनता सगळी, आदरणीय दादांना सगळेच आपण ओळखता. दादांचं काम आपण सगळ्याला माहिती आहे, त्यांच्या कामाचा धडाका माहिती आहे आणि आत्ताच आपले सहकारी म्हटल्याप्रमाणे तुमच्या दादांविषयीच्या भावनासुद्धा मला माहिती आहेत, त्यामुळे दादावरचं प्रेम हे काही लपून राहिलेलं नाही. तुम्ही दादा आदरणीय दादांच्या पाठीशी कायमच आहात आणि दादांनीसुद्धा हे प्रेम त्यांच्या कामातनं, त्यांचं जे लक्ष तुमच्यावर वेळोवेळी असतं त्यातून दाखवलेलंच आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय आप्पा आणि राहुल कुल दादासुद्धा नेहमीच त्यांच्या कामातनं इकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. आदरणीय दादांचं तर जो काही प्रत्येक गावामध्ये वाड्यावस्त्यावर जो निधी दिलेला आहे ते तर आपण सगळेजण बघतोच. दादांचा हाच प्रयत्न राहिलेला आहे कायम की विकासाचा निधी वाड्यावस्त्यावर कसा पोचेल आणि माझा शेतकऱ्यापासून गोरगरीब कसा सुखी होईल याकडे त्यांचं नेहमी लक्ष असतं आणि नेहमीच त्यांचा हा प्रयत्न असतो आणि तो कायमच अहोरात्र यासाठी ते झटत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, दादांचं हे म्हणणं असंच होतं की जर केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच विचाराची जर लोकं असतील तर केंद्रातल्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सोपं होतं आणि ज्या जनतेच्या काही अडीअडचणी आहेत, ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी मदत होते आणि आपल्याला काम करणं सोपं जातं. आणि आपल्याला माहिती आहे की दादा परत एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर किती निधी आपल्याला, नंतर ते अर्थमंत्री झाले आणि आपल्याला माहिती आहे की बघता बघता त्यांनी अनेक ठिकाणी बराचसा निधी दिलेला आहे. आता आचारसंहिता संपायच्या आधीसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी DPCMधून खूप ठिकाणी ज्या ज्या गावांना गरज आहे त्या त्या ठिकाणी अनेक निधी दिला. आणि अशाच प्रकारे जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर गरज असेल तिथं जर काम करायचं असेल तर एकाच विचाराचे सरकार असणं, एकाच विचाराचे मत प्रवाह असणं गरजेचं असतं. म्हणून आदरणीय दादांनी जर आपल्या तळागाळापर्यंत सगळ्यांचाच विकास करायचा असेल तर एक विचारधारेचं सरकार असणं गरजेचं आहे, म्हणून हा निर्णय घेतला.
आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना यावेळेस मतदान करताना महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला मतदान करायचे आणि मला मतदान म्हणजे दादांना मतदान असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती आहे का दादांच्या कामाची पद्धत आणि आपल्याला माहिती आहे की दादांचा विकासासाठीचा असणारा ध्यास आणि आपल्याला माहिती आहे की आपले आदरणीय पंतप्रधान साहेब यांना जगामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच दादांचा सुद्धा तोच ध्यास असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच आपल्याला यावेळेससुद्धा घड्याळावर मतदान करायचं आहे. कारण महायुतीच्या उमेदवाराचे जे जे घटक पक्ष ज्या ज्या विभागात आहेत त्या त्या ठिकाणी ते ते चिन्ह असणार आहे. म्हणून आपल्या इथे यावेळेस घड्याळ हे चिन्ह असणार आहे. त्यामुळे कुणीही मनामध्ये कसल्याही द्विभावना असताना असं मनामध्ये कुठल्याही चुकीच्या भावना असू नयेत. मनामध्ये क्लिअर असाव्या सगळ्या भावना आणि त्यांनी प्रत्येकाने घड्याळावरच मतदान करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. कारण आपल्याला यावेळेस अतिशय एक चांगली घटना आहे की आप्पा आणि आमदार साहेब कुल दादासुद्धा एकत्र आहेत. त्याच्यामुळे इथे बाकीच्या पण कुठल्या गोष्टीची म्हणजे अडचण नाही. त्यामुळे सगळ्यांनीच कुठल्याही मनामध्ये कुठल्याही वेगळ्या भावना न आणता आपण सगळ्यांनीच एक दिलाने काम करावं आणि जास्तीत जास्त घड्याळावर मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांनीच पुढाकार घ्यावा. खास करून जुन्या मंडळींनासुद्धा मी सांगते की आदरणीय दादांची भावना ही कधी चुकीची नव्हतीच. त्यांचं एकच म्हणणं होतं की माझ्या जास्तीत जास्त तळागाळातला माणूस जास्तीत जास्त सगळ्यांच्या गरजा कशा भागतील आणि त्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी सगळ्यांनाच विनंती करते की आपण जास्तीत जास्त घड्याळ मतदान करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दादांवरचं हे प्रेम आणि हे पाठबळ आपण असंच मताद्वारे द्याल ही खात्री बाळगते. आपण एवढ्या दुपारीसुद्धा मोठ्या संख्येनं सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच आभारी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.